मोदी ही ओबीसीची जात नाही हे एक आडनाव आहे. उदाहरणार्थ गायकवाड ते मराठा समाजात आहे, गायकवाड दलित समाजात आहे, गायकवाड ते माळी समाजात आहे. म्हणून गायकवाड ही ओबीसीची जात नव्हे, ते आडनाव आहे. तसं हे मोदी जे आहे त्यातले काही मोदी असतील ते ओबीसीचे असतील, पण बाकीचे सगळे मोदी जे आहेत हे बनिया अमुक तमुक हे वेगवेगळ्या जे आहे पंथाचे लोक आहेत. शिंदे गटाला लागले आता ते त्यांना जे काही माहिती असेल त्या त्याप्रमाणे ते बोलतच असतात. त्यांनी हेच म्हटलं की बाबा खोक्या खोके काय ते पन्नास काय पन्नास हां ते काय ते चाल पन्नास खोके एकदम ओके. तर ते आता ही मंडळी जिकडे जातात तिकडे हा विषय येतोच. काय करणार तर लोक तेवढं तर विसरणार आहेत ना, लोक विसरणार आहेत ना नेते विसरणार आहेत, त्यामुळे ते काही बोलले असते भाषण आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी की ह्या राहुल गांधी अदानी प्रकरणाचा आणि ओबीसी प्रकरणाचा बादरायणसुद्धा संबंध नाही. एक मोदी ही ओबीसीची जात नाही हे एक आडनाव आहे. उदाहरणार्थ गायकवाड ते मराठा समाजात आहे, गायकवाड दलित समाजात आहे, गायकवाड ते माळी समाजात आहे. म्हणून गायकवाड ही ओबीसीची जात नव्हे, ते आडनाव आहे. तसं हे मोदी जे आहे त्यातले काही मोदी असतील ते ओबीसीचे असतील, पण बाकीचे सगळे मोदी जे आहेत हे बनिया अमुक तमुक हे वेगवेगळ्या जे आहे पंथाचे लोक आहेत. आता पिलू मोदी म्हणून होते मोठे संसदपटू, पारशी होते. ऋषी मोदी टाटाचे हेड होते, पारशी होते. मोदी ही जात नाही ओबीसीची, आणि ओबीसीचा लिस्ट माझ्याकडे आहे त्याच्यामध्ये कुठेही मोदी ही जात आहे म्हणजे गुजरातचं मोदी ही जात आहे असं कुठेही सापडलेलं नाही. परंतु आता काहीतरी आपलं डायव्हर्ट करायचं आहे त्याच्यासाठी ओबीसीचं काय नियम आहे, तर ओबीसीचं आणि आपलं जातात. प्रश्न असा आहे की त्याचा एकच मुद्दा आहे, अदानीकडे 20,000 कोटी रुपये कुणी दिले आणि कोणी भरले तेवढंच सांगा, एवढंच राहुल गांधी म्हणतात. आता त्यांनी सांगावं किंवा हे खोटं आहे किंवा खरं आहे, तर आम्ही नाही भरलं याने भरलं का त्याने, एवढंच उत्तर आहे. झटपट देऊन टाकायचं, त्याच्यामध्ये काय वाद वाढवायचा. बाकी ओबीसीचा आणि या वादाचा बादरायणसुद्धा संबंध नाही. छगन भुजबळसुद्धा ओबीसीच होता, आणि ओबीसीचं आरक्षण काय नाव तुमचं ते इम्पेरियल हे सांगायला गेलेले हाय सुप्रीम कोर्टामध्ये खानविलकर साहेबांच्या कोर्टामध्ये काय नाव होते विकास गवळे राहुल वाघ हे बी जे पीची मंडळी होती. त्यांना महाराष्ट्राचा आम्हा सरकार अडचणीत आणायचं होतं, ओबीसींना अडचणीत आणायचं होतं. झालं असं की आमच्या पाठो